या ठिकाणी मागील महिन्यात बँक ऑफ इंडिया बँकेच्या खातेदाराचा अपघाती मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीचा बँकेत विमा काढला नव्हता आणि या व्यक्तीने डेबिट कार्डचा वापर केला होता, त्यामुळे विमा लागू झाल्यामुळे बँकेने या व्यक्तीच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. काही दिवसांनंतर बँकेच्या खातेदाराचा मृत्यू झाल्याची माहिती बँक ऑफ इंडिया शाखा गुंजेवाहीचे शाखा व्यवस्थापक महेश पेंदोरे यांना मिळताच मृताच्या नातेवाईकांना बँकेत बोलावून 2 लाख रुपयांची मदत बँकेने केली आहे. मृतांच्या नातेवाईकांनी याबाबत चौकशी केली असता मृतक व्यक्तीने डेबिट कार्डचा वापर केला होता, त्यामुळे विमा लागू झाल्यामुळे बँकेने ही मदत केल्याचे सांगितले आहे. बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून भारत सरकारच्या विविध योजना राबवल्या जाते, जसे की प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, डेबिट कार्ड योजना. परंतु याची माहिती ग्राहकांना नसते. ग्राहकांना हे सुद्धा माहीत नसते की त्याचा लाभ कसा होतो. परंतु याचा प्रसार मोठ्या माध्यमातून झाला असेल तरी ग्रामीण भागातील लोकांना याची माहिती नसते. बँक ऑफ इंडियाच्या वतीने लाभार्थ्यांना लाभ दिला जातो याची माहिती बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक व ग्राहक. प्रधानमंत्री योजनेचा जीवन विमा जो योजनेचा आयुला लाभ मिळालेला आहे तेव्हा 2 लाखाचा, त्याचं मी खूप आभारी आहे. आणि या त्यांनी मला खूप मदत केली आहे, खूप आभारी आहे. पेंदोर बँक ऑफ इंडिया शाखा सिंधेवाई येथे शाखा प्रबंधक म्हणून रुजू आहे. आम्ही दरवर्षी बँक ऑफ इंडिया शाखा सिंधेवाई मार्फत भारत सरकारच्या विविध योजना राबवत असतो. त्यापैकी काही स्कीम म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनामध्ये कस्टमरला 2 लाखाचा लाभ मिळतो, तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये 2 लाखाचा लाभ मिळत असतो. याचे प्रीमियम प्रत्येकी 436 रुपये आणि 20 रुपये आहे. तसेच बँक ऑफ इंडियाचे रुपे डेबिट कार्डचा वापर कस्टमर करत असल्यास त्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना 2 लाखापर्यंत बँक ऑफ इंडियामार्फत क्लेम ॲक्सिडेंटल क्लेम. सन 2024-25 आम्ही जवळपास 10 लाभार्थ्यांना आपल्या बँक शाखेतर्फे लाभ मिळवून दिलेला आहे. काहींना 2 लाख रुपये, काहींना 4, आणि सोबतच ज्यांनी डेबिट कार्डचा सुद्धा वापर केलेला होता त्यांना टोटल 6 लाखापर्यंत क्लेम मिळालेला आहे. तरी सर्व ग्राहकांना आमची विनंती आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, सिंधेवाही, चंद्रपूर.